पीएसएलव्ही C23 प्रक्षेपकाचं आता थोड्याच वेळात उड्डाण होणार आहे. श्रीहरिकोटातून सतीश धवन अवकाश केंद्रातून हे उड्डाण होणार आहे. 49 तासांची उलटगणती व्यवस्थित चालू आहे आणि काही वेळातच हे प्रक्षेपण होणार आहे. आपल्या प्रतिनिधी अमित जोशी यांच्याशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे वातावरण योग्य आहे का, कुठलेही घटक अर्थातच या उड्डाणाला पुढे येऊ नये या दृष्टीनं सर्व तयारी घेतली जाते. शेवटचे हे काही मिनिट अतिशय महत्वाचे असतात आणि इस्रोचं हे अतिशय महत्वाचं असं लॉन्चिंग म्हणता येईल. सावधानी को कि कोई गुंजाइश नहीं होती है, सतर्कता बेहद महत्वपूर्ण होती है. इसमें हम केवल एक मिनट की दूरी पर हैं. हर परमीटर समय आप देख पा रहे होंगे 50 सेकंड की दूरी पर. एक ओर स्वचालित प्रक्षेपण अनुक्रम सैकड़ों यान प्राचलों का निरीक्षण कर रहा है तो दूसरी ओर अभियान तथा प्रक्षेपण नियंत्रण केंद्रों में अनेक विशेषज्ञ गुणान संबंधित विभिन्न अवलोकन आंकड़ों का गहन अध्ययन करने में व्यस्त हैं. प्रक्षेपण पूर्व की बढ़ती हुई धड़कनों को आइए हमारे साथ आप भी गिनिए, क्योंकि हर प्रमोचन कुछ न कुछ नया सिखाता है और सही मायने में अंतरिक्ष विज्ञान और उससे भी रॉकेट साइंस की यही तो चुनौतियां हैं. केवल 20 सेकंड दूर, अब मैं खामोश, आप काउंट डाउन सुनिए. 15 seconds. ESN ignition authorized. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0, plus 1, plus 2, plus 3, plus 4, plus 5, lift off, plus 6. लिफ्ट ऑफ सक्सेसफुल की घोषणा. सफल प्रज्वलन और गमन पथ पर सफलता की इबारत, कड़ी मेहनत व अनवरत परिश्रम की नई कहानी. देख पा रहे होंगे बादलों के बीच हमारा पीएसएलवी बिल्कुल अपने पथ पर अग्रसर, जैसे जानता हो कि उसे किस राह निकालना है. पीएसएलवी C23 का राष्ट्र के नाम एक और संदेश. मैं गहन अंतरिक्ष की गहराइयों में गोता लगाकर फिर कोई सफलता का सितारा तुम्हें सौंप दूंगा. सफल ज्वलन के पश्चात आकाश की गहराइयों में लगातार हमसे दूर जाता पीएसएलवी C23 आपके स्क्रीन पर. पीएसएलवी जिसने न जाने कितनी बार ऐसी हमें अंतरिक्ष के रास्ते, कभी पृथ्वी की निचली सूर्य तुल्यकालिक कक्षा में पहुंचाया तो कभी 35,786 किलोमीटर ऊंचाई वाली भूतुल्यकालिक कक्षा में. हम कभी चंद्रमा के आसपास तक पहुंचे, अब रक्तिम ग्रह मंगल की राह पर. We have had a beautiful lift off. The mission control center is still reverberating with the sound of the rockets. We can see the ground we can see the trajectory it is being followed. Already the vehicle has reached an altitude of 25 kilometers and has a relative velocity of 981 meter per second. And we have crossed the transonic as well as the high dynamic pressure regime of the atmosphere. जी हाँ, इस समय आप अपने स्क्रीन पर रेंज वर्सेस एल्टीट्यूड और ग्राउंड देख पा रहे होंगे. हम लगभग 24.9 किलोमीटर की परास क्रॉस कर चुके हैं. 110 सेकंड का प्रक्षेपण समय व्यतीत कर चुके हैं. PS1 सेपरेटेड, PS1 को अलग कर दिया गया है और इस तरीके से सफल प्रथम चरण की घोषणा और PS2 इग्निशन स्टार्ट. PS1 has separated and the PS2 engine has started. And we can see on the second screen the flight events being displayed. The third screen is showing the range versus altitude and the ground trace of the vehicle. The fourth screen, which is visible here, shows the velocity, the altitude, the azimuth, and all the other important flight parameters. And the last screen shows the infrared imaging, which will be available up to 500 seconds. जी हाँ, यूँ तो रॉकेट हमें विजुअल नहीं हो रहा है, लेकिन उससे भेजे गए जो पैरामीटर्स हैं वो हम तक बाकायदा प्राप्त हो रहे हैं. द्वितीय चरण लगभग 152 सेकंड प्रज्वलित रहेगा और 262.6 सेकंड के पश्चात उसे पृथक कर दिया जाएगा. ठोस कोर चरण जमीन पर ही प्रज्वलित हो जाती है. प्रथम चरण यान को करीब करीब 53 किलोमीटर की ऊंचाई पर 1.6 किलोमीटर प्रति सेकंड का वेग प्रदान करते हुए 110.6 सेकंड के बाद पृथक हो गया था. हीट शील्ड, उसमें सुरक्षा कवच अलग हो गया है 187.1 सेकंड के बाद. The payload fairing has separated. This is meant to protect the vehicle
the payload and it gets separated at an altitude of 131 kilometer. The closed loop guidance has been initiated, which will automatically ensure that the vehicle follows the optimal trajectory. जी हाँ, बिल्कुल अनुमानित पथ और अवलोकित पथ दोनों बिल्कुल एक दूसरे को फॉलो करते हुए, उसमें सुरक्षा का बेहद महत्वपूर्ण होता है, वायु गति के घर्षण से उपग्रह को बचाने के लिए और यान को एयरोडायनामिक फ्रिक्शन से बचाने के लिए बेहद आवश्यक होता है. और हम इस समय द्वितीय चरण के सेपरेशन के बिल्कुल नजदीक 2.262.6 सेकेंड के करीब ये अलगाव होना है. इस समय हम करीब 260 किलोमीटर की रेंज क्रॉस कर चुके हैं और बिल्कुल नजदीक जब द्वितीय चरण अलग होगा और तृतीय चरण प्रज्वलित हो जाएगा. आप अपने स्क्रीन पर यही घोषणा का इंतजार. पीएस टू जो है वो इग्नाइट हो सेपरेट हो चुका है और पीएस थ्री जो है तृतीय चरण वो प्रज्वलित हो गया है. द थर्ड स्टेज हैज इग्नाइटेड एंड दिस इज अ सॉलिड स्टेज and it will continue to burn for about 120 seconds and during which it will take the vehicle to a much higher altitude and velocity, and at the end of the third stage we will be having a coast phase and we can see that the flight parameters are all exactly following the nominal profile. The ground trace is also as per the nominal profile and we have now some more time to wait till the PS3 separates. सभी चेहरों पर खुशी का माहौल. दोनों चरण प्रथम और द्वितीय चरण सफलतापूर्वक अपना निष्पादन दे चुके हैं. 320 सेकंड का समय लगभग व्यतीत करके हम 4.158 किलोमीटर प्रति सेकंड की वेलोसिटी प्राप्त वेग प्राप्त कर चुके हैं. 515 किलोमीटर पर आस और 305 किलोमीटर की ऊंचाई प्राप्त करते हुए ये यान अपने अनुमानित पथ पर लगातार अग्रसर होता होगा. अगर हम वेग की बात करें तो निश्चित रूप से लगातार इसमें बढ़ोतरी हो रही है और यही अनुमानित भी है, यही अभीष्ट निष्पादन प्राप्त करना भी है इस यान से. अगर हम इस कार्य को ध्यान से देखें तो हम बिल्कुल जैसा अनुमानित है उसी पथ पर यान को आगे जाता देख पा रहे हैं. वेग 5.3 किलोमीटर प्रति सेकंड और समय 370 सेकंड का व्यतीत होते हुए 521.2 सेकंड के बाद तृतीय चरण जो है वो पृथक हो जाएगा. लेकिन इसके पहले 140 सेकंड जैसा ललितमका मैडम जी बता रही थी कि कोस्टिंग का जो वो पीरियड है वो यहीं से प्रारंभ होता है, माने इसके दहन के इतने पश्चात. तो ये जो टर्निंग आप देख रहे हैं यहां के बाद कोस्टिंग प्रारंभ हो जाती है. द व्हीकल हैज स्टार्टेड इट्स कोस्ट फेस एंड वन ऑफ द इंपॉर्टेंट एस्पेक्ट्स ऑफ द लॉन्च क्लियरेंस प्रोसीजर इज द स्पेस ऑब्जेक्ट प्रॉक्सिमिटी एनालिसिस. सो सिंस वी हैव सम टाइम आई विल जस्ट एक्सप्लेन व्हाट इट मींस. एन एनालिसिस इज डन टू असेस द कोलिशन रिस्क बिटवीन द ऑलरेडी एक्सिस्टिंग स्पेस ऑब्जेक्ट्स as against the upper stage of the launch vehicle and the satellite once it reaches the orbit. And such potential collisions during the mission are avoided by adjusting the time of launch within the specified launch window. This analysis is carried out as a standard practice for all the launches from Sriharikota, and there is no concern for this mission since the launch time has been delayed by 3 minutes to avoid the potential collisions. जी हाँ, तृतीय चरण प्रमोचन के 263.4 सेकंड के बाद प्रज्वलित हुआ और परंतु तृतीय चरण के पृथक्करण के समय यान 536 किलोमीटर की ऊंचाई तक पहुंच जाता है. पीएस थ्री पृथक्करण पर यान के जड़ती वेग का मान करीब 5.3446 किलोमीटर प्रति सेकंड होता है. इस चरण और अंतिम चतुर्थ चरण के प्रज्वलन के पूर्व काफी समय निशक्ति समय जिसे कोस्टिंग पीरियड कहा जाता है लगभग 140 सेकंड का होता है. ये बहुत महत्वपूर्ण. आपण बघतोय ऋषी अभिनंदन, अर्थातच आपले पीसीआरचे लोकांना आनंद झाला आणि सगळ्यांच्याच दृष्टीनं भारतीयांच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्टी पीएसएलव्ही C-23 याचं अतिशय यशस्वीपणे उड्डाण झालं आणि त्याचबरोबर 5 उपग्रह देखील अवकाशात
सोडले जात आहेत. अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी अमित जोशी आपल्या बरोबर आहे. अमित, आपण बघतोय की इस्रोनं आजपर्यंत 35 विदेशी उपग्रह सोडले आणि म्हणूनच काही निवडक देशांनी पुन्हा एकदा हे काम इस्रोकडे दिलं आणि हे अतिशय रुटीन अशी बाब झाली आहे इस्रोच्या दृष्टीनं. अर्थात हे एक डेव्हलपमेंटल पाऊल आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. इस्रोची जबरदस्त कमाल आहे, काय सांगशील. थोडासा आनंद आपण साजरा करूया, मात्र अजून पेढे वाटण्यासाठी किंवा पेढे खाण्यासाठी थोडं काही मिनिटं आपण थांबावं. कारण प्रक्षेप रॉकेटने अवकाशात झेप घेतली आहे, PSLVने अवकाशात झेप घेतली आहे, आता चौथा टप्पा सुद्धा सुरू होईल. मात्र उपग्रह जे यानामध्ये आहेत त्याचं प्रक्षेपण किंवा ते विशिष्ट कक्षेत स्थिरावण्यासाठी अजून काही मिनिटांचा अवधी आहे. तेव्हा जेव्हा या श्रीहरिकोटाच्या कंट्रोल रूममधून हे जेव्हा जाहीर करतील तेव्हा खऱ्या अर्थाने हे प्रक्षेपण यशस्वी झाले. अमित, नक्कीच या संदर्भात ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरतात. आपल्यासोबत मोहन आपटे आहेत, विज्ञान कथा लेखक आहेत. मोहनजी, आपलं स्वागत झी 24 तास मध्ये. खरं तर भारतासाठी आता PSLV लॉन्च करणं, प्रक्षेपण करणं ही नित्याभिमानाची गोष्ट बनली आहे. काय सांगाल भारताच्या या प्रगतीबद्दल? त्याच्यामध्ये कसं आहे की आता PSLV हे टेस्टेड रॉकेट आहे आणि त्याच्यात ना आपण आधीच 11 उपग्रह एकाच वेळेला प्रक्षेपित केले होते, त्यामुळे एक रेकॉर्ड आपण प्रस्थापित केलं होतं PSLVचं. यावेळेला आपण आता 5 उपग्रह प्रक्षेपित करतो, ते सर्व परदेशी आहेत आणि या परदेशी लोक आपल्याकडे येण्याचं कारण असं आहे की आपण स्वस्तामध्ये हे प्रक्षेपण करू शकतो. इतर देशांना जास्त पैसे घेतात प्रक्षेपण करण्यासाठी आणि त्यामुळे मग जर्मनी सारखा देश, फ्रान्स सारखा देश हा आपल्याकडे प्रक्षेपणासाठी येतो. त्यामुळे PSLV ही आता एक नित्याची गोष्ट झालेली आहे आणि आपण हे आपण असं म्हणायला हरकत नाही की आपण हळूहळू परदेशी जे बाजार असतो या संबंधातला तो हळूहळू कॅप्चर करत चाललो होत असं म्हणायला हरकत नाही. आज ना उद्या आपण चीनच्याही पुढे जाऊ. अगदी खरंय मोहनजी, जसं आपण म्हणतोय की खरोखरच अतिशय नित्याची अशी बाब झाली जरी असली तरी आपण बघतोय की आपण जसं म्हटलं की कमी खर्चात आणि निश्चित मुदतीत आणि काम चोख करणं या वैशिष्ट्यामुळेच पुन्हा एकदा ही जबाबदारी आपण बघतोय इस्रोला दिलेली आहे. अर्थात ही रुटीन गोष्ट झाली असेल. आता इस्रो समोरची पुढील आव्हानं काय असतील? आता कसं आहे की आपण चंद्रावर एक रोव्हर उतरवणार आहोत. आपल्याला कदाचित माहिती असेल चंद्रयान 2 जो प्रकल्प आहे आपला, तो चंद्रावर आपण रोव्हर उतरणार आणि तो चंद्रावरच्या भूमीवर हे करेल, पाहणी करेल आणि त्याचे रिपोर्ट्स आपल्याकडे पाठवतील. आणखीन महत्वाची बातमी अशी आहे की सप्टेंबरमध्ये आपलं मंगळयान मंगळापाशी पोहोचेल आणि जर मंगळाच्या गुरुत्वाकर्षणामध्ये ते बरोबर एंटर झालं तर निश्चितपणे एक अभिमानास्पद गोष्ट अशी होईल. त्याचं कारण मंगळावर जी यानं पाठवली त्यातली 50% यानं फेल गेलेली आहेत इतर देशांची. आपलं जर यान याच्यामध्ये प्रयोगामध्ये सफल झालं तर निश्चितपणे आपल्याकडे एक मानाचा तुरा या इस्रोच्या मध्ये रोला जाईल, याच्यात काही प्रश्नच नाही. मुळे आणि मोहनजी या दृष्टीने मला एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. जसे 35 इतर देशांचे उपग्रह, आज पुन्हा एकदा 5 उपग्रह, काय सांगाल की एक परदेशी चलन आपल्या देशात येण्यासाठी मोठी मदत होते यामुळे? हो डेफिनेटली. आपण जे काय असे फुकटात हे करत नाही लॉन्च, त्याच्यासाठी ते देश आपल्याला पैसे देतात आणि जर समजा ते अमेरिकेकडे गेले तर या लॉन्चिंगसाठी 5-7 पट त्यांना ती किंमत द्यावी लागेल, इतका फरक असतो. आणि त्यामुळे आता आपण त्यांनाही लक्षात आलं की PSLV हे टेस्टेड अशा प्रकारचं रॉकेट आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आपला जो उपग्रह आहे तो पृथ्वीच्या भोवती भ्रमण करायला लागेल. विशेषतः फ्रेंच जो उपग्रह आहे तो अर्थ ऑब्झर्वेशन आहे, ते पृथ्वीचं परीक्षण करणार आहे, त्यामुळे त्यांना तो निश्चितपणे उपयोगी ठरणारा अशा प्रकारचा उपग्रह आहे. नक्कीच, यानिमित्तानं एकूणच भारतीय वैज्ञानिक, भारतीय संशोधकांच्या आणि इस्रोच्या या गौरवशाली कामगिरीमुळे भविष्यात जगाच्या दृष्टीनं भारत हे स्पेस टर्मिनस ठरण्याची शक्यता आहे. कारण ज्या तऱ्हेनं विशिष्ट मुदत, अल्प तुलनेनं अल्प खर्च आणि योग्य मेहनत, योग्य त्याचा यश असा या सगळ्या दृष्टीनं या भारताच्या संशोधकांच्या कामगिरीबद्दल, वैज्ञानिकांच्या कामगिरीबद्दल काय सांगाल? कसं आहे माहिती आहे ना की अमेरिका आणि रशिया या देशांना दुसऱ्या युद्धानंतर जर्मनीच्या जी रॉकेट्स होती त्याचा उपयोग करून घ्यावा लागला होता, जर्मन सायंटिस्टचा उपयोग करून घ्यायला लागला होता. आपल्या देशाने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून ही सगळी व्यवस्था उभी केलेली आहे आणि ते अत्यंत अभिमानास्पद आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या प्रगतीसाठी सुद्धा निश्चित होईल.
नक्कीच या सगळ्या गोष्टींचा आपल्या भविष्यात्मक वाटचालीसाठी फार मोठा उपयोग होणार आहे. पण यानिमित्तानं पुन्हा एकदा श्रीहरिकोटा हे भारताच्या नाही तर जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा गौरवतानं झळकणार आहेत. आजपर्यंत झालेली सतीश धवनची सेंटरची कामगिरी, भारतीय वैज्ञानिकांच्या कामगिरीबद्दल काय दृष्टिक्षेप टाकाल आपण? कसं आहे की श्रीहरिकोटा निवडण्याचं कारण असं आहे की ते विषुववृत्ताला जवळ आहे आणि त्यामुळे एक बूस्ट मिळतो या रॉकेटला आणि त्याची जी गती आहे ती ताबडतोब वाढते आणि त्याचा उपयोग आपण इथे या ठिकाणी करून घेत असतो. विषुववृत्ताला जेवढं जवळ असेल प्रक्षेपण केंद्र ते चांगलं असतं आणि त्याचा उपयोग आता आपण करून घेतोय. इतर देशही त्याच्यासाठी आपल्याकडे येत आहेत. अगदी खरं आहे. आपण बघतोय की मोहनजी आपण ज्या तऱ्हेने सांगितलं की प्रक्षेपणाचा हा दुसरा टप्पा देखील आता यशस्वी झालेला आहे आणि या तऱ्हेनं आपण मगाशी जे बोलत होतो की भारताच्या दृष्टीनं अतिशय अभिमानास्पद अशीच ही गोष्ट आहे. धन्यवाद मोहनजी आमच्याशी बोलल्याबद्दल. मोहन आपटे आपल्या बरोबर होते, ज्येष्ठ विज्ञान लेखक मोहन आपटे यांनी अतिशय सुरेख शब्दात एकूणच वर्णन केलं. पुन्हा जाऊयात आपल्या प्रतिनिधी अमित जोशी आपल्या बरोबर आहे. अमित, आपण मगाशी बोलत होतो की काही वेळ आपल्याला वाट बघावी लागणार आहे पेढे वाटण्यासाठी, काय सांगाल? प्रकारे प्रक्षेपण यशस्वी झालंय म्हणजे रॉकेट हे त्यांच्या नियोजित ठिकाणी यशस्वीपणे झेपावलेलं आहे. म्हणजे पुढची जी सगळी प्रक्रिया असते, पहिला टप्पा असेल, दुसरा टप्पा असेल, तिसरा चौथा टप्पा असेल, त्या अत्यंत गुंतागुंतीचे असतात. त्याच्यामध्ये एक सेकंदापेक्षा कमी काही चूक झाली तर ती महागात पडू शकते. तेव्हाच आता चौथा टप्पा सुरू झालेला आहे. थोड्याच वेळेमध्ये हे उपग्रह आहेत, हे उपग्रह जी संबंधित कक्षा आहे पृथ्वीभोवती फिरण्यासाठी त्या कक्षेमध्ये ते जातील आणि मग पृथ्वीच्या भोवती ते फिरायला लागतील. तेव्हा उपग्रह किंवा हे पाच उपग्रह आहेत हे नियोजित ठिकाणी पोहोचलेत हे जेव्हा कंट्रोल रूममधील जाहीर करण्यात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने ही मोहीम यशस्वी होईल. त्याच्यामुळे काही मिनटं आपल्याला नक्कीच थांबावं लागेल. जे श्रीहरिकोटामधून आपल्याला चित्र बघायला मिळते किंवा त्यांच्या स्क्रीनवर जो नकाशा आपल्याला बघायला मिळतो की PSLV हे नियोजित दिशेने व्यवस्थित सुरू आहे किंवा त्याची त्याचं जे प्रक्षेपण आहे किंवा त्याची जी गती आहे ती अगदी ठरलेल्यानुसार म्हणजे त्याला पुस्तकानुसार असं म्हणता येईल किंवा जे आराखडा आखलेला असतो, जे कॅल्क्युलेशन केलं असतं त्यानुसार हा सगळा प्रवास निश्चितच सुरू आहे. त्याच्यामुळे आता उपग्रहसुद्धा नियोजित ठिकाणी स्थिरावतील किंवा नियोजित कक्षेमध्ये पोचतील याच्यामध्ये सुद्धा काही शंका नाही. त्याच्यामुळे काही मिनटातच आपल्याला ही खुशखबर नक्कीच या श्रीहरिकोटाच्या कंट्रोल रूममधून आपल्याला मिळेल आणि आपली आणखी एक मोहीम PSLV ची 26वी मोहीम आपली यशस्वी होईल असं म्हणायला हरकत नाही. अगदी 26वी मोहीम यशस्वी होईल, अतिशय उत्कृष्ट अशी इस्रोची कामगिरी. आपण जसं म्हणत होतो की अनेक निवडक देश जे आहेत की ते भारताला प्रिफर करतात कारण की कमी खर्च आहे आणि चोख वेळेत अतिशय सिन्सिअरली काम करणं, त्याचबरोबर असलेलं ब्रेन जे आहे, बुद्धिमत्ता जी आहे ती देखील भारतीयांमध्ये मोठी आहे. इस्रोचे काय वैशिष्ट्य सांगशील अमित? आपल्याला माहिती आहे की गेले 30 वर्ष आपण उपग्रह पाठवण्यासाठी आपले रॉकेट आपण स्वतःचे तयार करण्याचा किंवा प्रक्षेपक यान तयार करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला माहिती आहे की जेव्हा 1998 साली आपण अणुचाचण्या घेतल्या तेव्हा या अवकाश तंत्रज्ञानावर सुद्धा अनेक निर्बंध अमेरिकेने टाकली होती. त्याच्यामुळे आपल्याला क्रायोजेनिक इंजिन जे रशियाकडनं मिळणार होतं ते सुद्धा मिळण्यासाठी आपल्याला उशीर लागला होता की तंत्रज्ञान रशियाने सुद्धा नाकारलं होतं. मग आपण स्वबळावर हे तंत्रज्ञान विकसित केलं आणि नुकतंच डिसेंबर महिन्यामध्ये ते तंत्रज्ञान क्रायोजेनिक इंजिन वापरलेलं GSLV नावाचं प्रक्षेपक यान आपण अवकाशामध्ये सोडलं होतं आणि जो उपग्रह होता तो आपण यशस्वीरित्या सोडला होता. त्याच्यामुळे अनेक अवघड टप्पे पार करत इस्रोला हे यश मिळालेले. आता इस्रोला जे यश मिळत आहे ते आता अगदी रेग्युलर किंवा नेहमीचं झालेलं आहे. मात्र यासाठी 30 वर्ष भारतीय शास्त्रज्ञांना खर्ची घालावी लागली होती, अनेक अवघड टप्पे पार करावे लागले होते. या पुढच्या काळामध्ये सुद्धा अनेक मोठ्या मोहिमा पार पाडायच्या, चंद्रयान 2 असेल किंवा मानवी मोहीम असेल, म्हणजेच भारताचा अवकाश भारताचा अंतराळवीर हा आपल्याला अवकाशात स्वबळावर पाठवायचा आहे, त्या मोहिमेच्या दृष्टीने सुद्धा वाटचाल या पुढच्या 5-6 वर्षात इस्रोला करायची आहे. त्याच्यामुळे अनेक अवघड आव्हानं या पुढच्या काळामध्ये आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण जड उपग्रह म्हणजेच 2500 टनपेक्षा जास्त वजनाची उपग्रह हे आपण दुसऱ्या देशाच्या मदतीने पाठवतो, फ्रान्स किंवा अमेरिकेच्या देशाच्या मदतीने अजूनही पाठवतो, तर 2500 टनपेक्षा जास्त वजनाचे उपग्रह पाठवण्याची क्षमता नुकतीच आपण ही सिद्ध केलेली आपण मिळवलेली आहे. त्याच्यावर आता प्रभुत्व PSLV प्रमाणे मिळवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे GSLV हे जे पुढचं प्रक्षेपक यान आहे त्याची सुद्धा अशीच यशस्वी उड्डाणं वारंवार होणं गरजेचं आहे. मग खऱ्या अर्थानं भारत हे अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक पातळीवर एक महासत्ता म्हणून उद्यास येईल. त्याच्यामुळे PSLVचं यश आपण बघत आलोय, आता या पुढच्या काळामध्ये GSLVचं यश सातत्याने बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि अर्थात त्या दृष्टीने सुद्धा
इस्रोचे शास्त्रज्ञ हे यशस्वीपणे आपण म्हटलंय की अमित पीएसएलव्हीचं यश आपण बघतोय आणि जीएसएलव्हीचं देखील आपल्याला यश बघायचं या दृष्टीने अर्थात आपला या संदर्भात मोठा अभ्यास आहे. यानंतर जे जे काही पुढील प्रॉस्पेक्ट्स आहेत इस्रोच्या दृष्टीनं त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना जरा सांगा. मंगळयानचं यश आपण मंगळयान या मोहिमेबद्दल यशस्वी झालो आहे की नाही आता सप्टेंबर महिन्यामध्ये स्पष्ट होईल. जर का मंगळयान आपण इथून जे पाठवलेलं आहे ते यशस्वीपणे मंगळाभोवती जर का घिरट्या घालू लागलं तर आपली ती मोहीम यशस्वी झाली असं म्हणावं लागेल. या पुढच्या काळात चंद्रयान 2 जे रोवर आपण चंद्रावर उतरणार आहोत ती सुद्धा एक महत्वाची मोहीम आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपण आदित्य नावाचं एक उपग्रह पाठवणार आहोत ती सुद्धा अत्यंत महत्वाची मोहीम आहे. त्याचबरोबर भारतासाठी जे महत्वाचे सॅटेलाइट्स आहेत ते सुद्धा आपण स्वबळावर पाठवणार आहोत तर त्या मोहिमा सुद्धा यशस्वी होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अनेक अवघड टप्पे अजून सुद्धा इस्रोला या पुढच्या काळामध्ये गाठायचे आहेत. अनेक अवघड टप्पे गाठायचे आहेत आणि अर्थातच आपल्या सिन्सिरिटी मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या बळावरती ते गाठल्याच असतील. धन्यवाद अमित. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.